कारेगाव तालुक्यातील डोरली येथील एका 52 वर्षीय इसमाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलाय. डोरली येथे एका 52 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्ती विलास गौरकार हा स्वतःच्या शेतामध्ये भुईमुग लागवड केली असल्याने तो शेतामध्ये जागली गेला होता. दिनांक 8 मे रोजी रविवारी रात्री 7 वाजताच्या दरम्यान जागली गेले असल्याने ते शेतातून आज सकाळी घरी परत आले नसल्याने विलास गौरकार यांचे मोठे भाऊ सतीश गौरकार यांनी शेतामध्ये गायीचे दूध दोहण्यासाठी गेले व हात धुण्यासाठी ड्रमकडे जात असता विलास हा खाली पडून दिसला. विलास याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह शेतामध्ये आढळून आल्याने डोरली परिसरात खळबळ उडाली आहे. विलास याचा घातपात केला असल्याचा संशय कुटुंबियांनी केला असून या घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना देण्यात आली असता माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे. विलास गौरकार यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी, 3 भाऊ असा आपतेवर परिवार पाठीमागे आहे. BKB न्यूजसाठी अजित महेंद्रे यांची रिपोर्ट.